नमस्कार. आत्ताचं हे सेशन जे आहे ते ऑनलाईन सेशन ऑन रेडी टू कुक, रेडी मिक्सेस जे प्रोडक्ट असतात तर त्याबद्दल आपलं हे सेमिनार आहे, फ्री सेमिनार आहे. तर आपण समजून घेऊया की याच्यामध्ये काय काय असतं. ओके, आता रेडी टू ईट मार्केट तुम्ही बघाल ना, रेडी टू कुक, रेडी टू ईट मार्केट आहेत. तर भारतामध्ये तुम्ही बघाल, आता रेडी टू कुक मध्ये तुम्ही बघाल की ज्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करतो, गरम केले की तो प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे कुकिंगसाठी रेडी असलेले जे प्रोडक्ट असतात त्याचं मार्केट तुम्ही बघाल तर टेक्नोव्हियो एक्सपेक्ट्स द रेडी टू ईट फूड मार्केट इन इंडिया टू ग्रो बाय $751.43 million फ्रॉम 2021 to 2026. The growth momentum of this market will accelerate at a CAGR of 18.63% during this period. 18% वाढ होते दरवर्षी या बिझनेसमध्ये. म्हणून तुम्ही बघाल ना की आता हा राईट टाईम आहे रेडी टू कुक इन्स्टंट फूड जे आहे या बिझनेसमध्ये एंटर करणं एकदम राईट टाईम आहे. आता व्हॉट इज रेडी टू कुक? रेडी टू कुक जसं मग अशी बोलल्याप्रमाणे पॅकेज फूड जे असतात ना, की आपल्या रेडी टू, फॉर एक्झाम्पल नूडल्स आहेत, आपल्या सूप मिळतं, उपमा मिळतं, पोहे मिळतं, आपण त्यामध्ये पाणी ऍड करायचं, गरम केलं की ते प्रोडक्ट तयार होतात. ओके, तर तशा टाईपचे जे प्रोडक्ट आहेत ना, रेडी कुकिंगसाठी रेडी आहेत, ज्याच्यामध्ये आपण कुठचं प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल वापरणार नाही होत आणि आपण स्वतःचं ब्रँड करून मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो. ओके, तर हा प्रोडक्ट प्रोजेक्ट बघाल तर छोट्याच्या घरगुती स्वरूपात पण आपण चालू करू शकतो, त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात पण करू शकतो. कारण मोठं मार्केट याच्यामध्ये खूप मोठं मार्केट आहे. आपण नूडल्सचं नुसतं मार्केट बघाल, नुसतं नूडल्सचं भारतामध्ये 10,000 crore मार्केट आहे आणि 18% त्याच्यामध्ये वाढ होते. इन्स्टंट सूप बघाल तर 7,000 crore मार्केट आहे. तर भरपूर मोठा मार्केट आणि हा जो कन्झ्युमर जो आहे ना, हा बायर जो आहे याचा, हा दिवसेंदिवस वाढतच जाणार. ओके, म्हणून आपल्याला ह्या बिझनेसमध्ये स्कोप खूप वाढत चाललेला आहे. ओके, तर आता अर्ना सोल्युशन उद्योजक निर्मिती केंद्र, आता आम्ही जे आहोत ना, गेल्या बरेच वर्ष 18-1 वर्ष आम्ही प्रशिक्षण देऊन उद्योजक निर्माण करायचं काम करतो. आतापर्यंत 20,000 जास्त लोकांना आपण प्रशिक्षण दिलेले आहेत. बऱ्याच जणांनी आपल्याकडे प्रशिक्षण घेऊन स्वतःचे बिझनेस सुरू केलेले आहेत. तर आम्ही बऱ्याच प्रकारचे प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. फॉर एक्झाम्पल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आम्ही EDP म्हणतो. तर त्यामध्ये मग फूड प्रोसेसिंग बेस्ड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतले आहेत, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतले आहेत. जसं आपण आता प्रोग्राम ऑनलाईन प्रोग्राम ऑर्गनाईज करतो रेडी मिक्सेसचा, रेडी टू कुक प्रोडक्टचा, तसंच मग आमचे ऑनलाईन ऑफलाईन प्रोग्राम भरपूर प्रमाणात असतात. मग बेकरी विषयावरती घेतलेले आहेत, मसाला निर्मितीवरती आहेत, असे बरेच आहेत. रिसेंटली आम्ही घेतला ते टू व्हीलर, आपलं इलेक्ट्रिक आता व्हीकल्स येत आहेत, तर त्यामध्ये उद्योग संधी काय काय आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बिझनेस कसा सुरू करू शकतो त्याच्यावरती प्रोग्राम घेतले आहेत. असे वेगवेगळ्या विषयांवरती अर्ना सोल्युशनमध्ये उद्योजक निर्मिती केंद्र जे आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण देऊन, प्रशिक्षण व सपोर्ट देऊन उद्योजक निर्माण केले जातात. ओके, व्हेरियस ट्रेनिंग प्रोग्राम टू हेल्प पार्टिसिपेंट. मग आपल्याकडे जे प्रशिक्षण घेतात त्यामध्ये आपला उद्देश असा असतो की प्रत्येकाने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, या उद्देशाने शिकवलं जातं. ओके, त्याचबरोबर आता हा जो आपण प्रोग्राम आता लॉन्च करतो तो रेडी टू कुक इन्स्टंट फूड प्रोग्राम आहे. ओके, हा प्रोग्राम ऑनलाईन आहे. ऑनलाईन याच्यात आपण प्रॅक्टिकल, ऑनलाईन प्रॅक्टिकल पण बघणार आहोत आणि थेरी सेशन्स पण असणार त्याच्यामध्ये. तर प्रॅक्टिकल सेशन्स मध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते बघूया. ओके, इन्स्टंट हाऊ टू मेक रेडी टू कुक इन्स्टंट टोमॅटो सूप. ओके, तर हे टोमॅटो सूप कसं बनवायचं, मग ते पावडर फॉर्म मध्ये असतं, तर पावडर फॉर्मची ते रेसिपी कशी असते, कुठचे इन्ग्रेडियंट किती प्रमाणात वापरायचं ते आपण, आणि ते मिक्सिंग कसं करायचं आणि त्याच्यापासून सूप कसं तयार होतं हे आपण बघणार आहोत. हा एक प्रोडक्ट आपण शिकणार आहोत. आता नुसते मी प्रोडक्ट जे सांगतो आहोत ना, ते प्रोडक्ट नसून एक एक प्रोजेक्ट आहे. नुसतं एकाच प्रोजेक्ट, नुसतं नूडल्सवरती 10,000 crore बिझनेस होतो. तसं म्हणून तुम्ही जे बघाल ना, आता सूप, आपण टोमॅटो सूप शिकलो तर मग त्यापासून आपण मिक्स व्हेज सूप पण करू शकतो. ओके, व्हेज सूप पण करू शकतो, नॉनव्हेज सूप पण करू शकतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स आपण करू शकतो. म्हणून बेसिक आपण सूप शिकलो त्यापासून आपण असंख्य वेगवेगळ्या व्हरायटीज आपण डेव्हलप करू शकतो आणि मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो. नुसतं एकच प्रोडक्ट हा तर तुम्ही बघाल, म्हणून हा प्रोडक्ट पेक्षा ना एक प्रोजेक्ट आहे. प्रत्येक प्रोजेक्ट आपण शिकतो, मग तो प्रोजेक्ट आपण शिकलो की मग आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येतं. मग तसंच आपण इन्स्टंट रेडी टू कुक मेथी पराठा प्रीमिक्स आपण शिकणार आहोत. मग त्या प्रीमिक्स पासून पराठा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत प्रॅक्टिकलच्या ह्याच्यामध्ये.
नंतर हाऊ टू मेक रेडी टू कुक इन्स्टंट साबुदाणा वडा. साबुदाणा वडा हा खूप लोकांना आवडणारा प्रोडक्ट आहे, एक्सपोर्ट पण मार्केटला चांगला आहे. सगळ्यांना महाराष्ट्रात लोक ऍज वेल एज इतर नॉन महाराष्ट्र लोकांना पण हा साबुदाणा वडा खूप आवडत असतो. मग तो इन्स्टंट साबुदाणा वडा कसा बनवायचा, ओके त्याची रेसिपी कशी आपण डेव्हलप करायची आणि त्यापासून साबुदाणा वडा कसा बनवायचा हे आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. तसंच मग इन्स्टंट रेडी टू कुक कांदा भजी. आता नुसतं कांदा भजी आपण शिकलो तर तुम्ही मूग भजी पण करू शकाल, पालक भाजी पण करू शकाल, मेथी भजी पण करू शकाल, मिक्स व्हेज भजी करू शकाल, अशी बरीचशी रेंज तुम्ही भज्यांमध्ये करू शकाल. त्यामध्ये तुम्ही एक फ्रँचायझी आउटलेट पण चालू करू शकता, स्वतःचं ब्रँड करून मल्टिपल फ्रँचायझी आउटलेट्स पण करू शकता. मग भजी मग आपण शिकणार एक बेसिक शिकतो, बेसिक रेसिपी आपण डेव्हलप कशी करायची, त्यापासून मग आपण असंख्य भाजीचे प्रकार आपण वेगळे करू शकतो. ओके तर ते आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. नंतर हाऊ टू मेक रेडी टू कुक इन्स्टंट गाजर हलवा आपण शिकणार आहोत. ओके तर प्रीमिक्स कसं बनवायचं, त्यापासून मग गाजर हलवा कसा बनवायचा ते शिकणार आहोत आपण. नंतर हाऊ टू मेक रेडी टू कुक इन्स्टंट शेवई खीर आपण शिकणार आहोत. शेवई खीर कशी बनवायची, ओके आणि ते त्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्याच्यापासून खीर कशी बनवता येते. तसंच मग हाऊ टू मेक रेडी टू कुक इन्स्टंट पुरणपोळी आपण शिकणार आहोत. पुरणपोळी कशी बनवायची, पुरणपोळीचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्यापासून पुरणपोळी कशी बनवायची. नंतर हाऊ टू मेक रेडी टू कुक इन्स्टंट उसळ मिसळ. ओके हा पण सगळ्यात आवडता प्रोडक्ट आहे, लोकांना खूप आवडतो आणि मला सकाळी ब्रेकफास्टमध्ये पण खाल्ला जातो, दुपारी जेवण म्हणून पण खाल्ला जातो आणि रात्री पण जेवण म्हणून खातात, संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून पण खातात. म्हणून हा मल्टी यूजचा असा प्रोडक्ट आहे, तो पण तुम्ही इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकता. ओके इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये. मग ते कसं करायचं आपण शिकणार आहोत, रिमिक्स त्याचं कसं करायचं. ओके तसंच मग आपण हाऊ टू मेक रेडी टू कुक इन्स्टंट व्हेज पुलाव कसं बनवायचं त्याची रेसिपी. आणि मग ते आता एक पुलाव शिकलेत मग त्यापासून तुम्हाला बिर्याणी पण करता येईल, असे वेगवेगळ्या व्हरायटीचे पुलाव तुम्हाला करता येतील. तसं मगाशी बोलल्याप्रमाणे एकच प्रोजेक्ट जरी केला आपण मल्टिपल प्रमाणात तो आपण तो करू शकतो. ओके हाऊ टू मेक रेडी टू कुक इन्स्टंट उपमा. उपमा पण आपण शिकणार आहोत. ओके प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्यापासून उपमा कसं बनवायचं हे पण आपण शिकणार आहोत. नंतर ह्याच्याबरोबर हे प्रॅक्टिकल सेशन झाले. ह्या प्रॅक्टिकल बरोबर आपण प्रोजेक्टचं कॉस्टिंग कसं करायचं. सगळ्यात बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट असतं की आपला प्रोडक्ट कितीमध्ये बनणार आहे, आपण कितीला तो विकू शकतो. त्याचबरोबर आपण मार्केटिंग कसं करायचं, आपल्याला ह्याच्यासाठी कस्टमर्स कुठे कुठे मिळू शकतात, किती प्रमाणात मिळू शकतात, ते मार्केटिंगबद्दल आपला सेशन असेल. नंतर पॅकिंग कसं करायचं, पॅकिंगवरती कुठचे कुठचे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत आणि ते आपण मेन्शन करायला पाहिजे. तसंच मग आपल्या रजिस्ट्रेशन लायसन्सिंग लागेल, ते कुठचं लायसन्सिंग घ्यायचं, त्याला डॉक्युमेंटेशन काय लागेल, ते अप्रोच कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर फायनान्स स्कीम्स, आपल्या बिझनेसला जो फायनान्स लागेल किंवा मोठ्या प्रमाणात अप्लाय करायचा आहे तो फायनान्स कसा उभा करायचा, कुठच्या स्कीममधून आपण उभा करू शकतो, किती फायनान्स मिळू शकतो आपल्याला, सबसिडी किती मिळू शकतं. त्याचबरोबर आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, हा बिझनेस स्टेप बाय स्टेप प्रोसिजरनी कसं चालू करायचा, ओके तो आपण शिकणार आहोत. मग ते आपण ते स्टेप्स फॉलो केले तर मग आपला बिझनेस सुरू होतो. आता या प्रोग्राम तुम्ही बघाल तर हा ऑनलाईन प्रोग्राम चालू होणार आहे, तो 2 मे पासून सुरू होणार आहे ते 6 मे पर्यंत असणार आहे. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे. ओके आणि याची फी जी आहे ती 3,250 आहे या कोर्सची फी. त्याचबरोबर तुम्हाला स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाठवलं जाईल. मग तुम्हाला ते स्टडी मटेरियल जे दिलं जाईल त्याचं प्रिंटआउट काढायचं आहे तुम्ही आणि मग आपण ज्या प्रॅक्टिकल घेणार आहोत मग तुम्हाला ते रिफर करता येतील. ओके तर ते पण पाठवलं जाईल. आणि ह्या अर्धा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडने ऑर्गनाईज केलंय. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल बरं. अजून आपल्याला याच्यामध्ये काही जण प्रश्न येतात की आता हा आपण विषय ऐकला तर मग काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स असतात ना ते आपण बघूया काय आहेत प्रश्न. तर कॅन वी स्टार्ट दिस बिझनेस फ्रॉम होम, आपण हा घरून चालू करू शकतो का. हो आपण हा बिझनेस घरून पण सुरू करू शकतो. ह्याच्यामध्ये तुमचं जे काय टार्गेट आहे महिन्याला किती कमवायचे आहेत तेवढं तुम्ही टार्गेट प्रमाणे तुम्ही घरून पण सुरू करू शकता. त्याचबरोबर दुसरा प्रश्न जो येतोय तो कॅन वी स्टार्ट दिस बिझनेस इन अ बिग स्केल, मोठ्या स्केलवरती पण आपण हा बिझनेस करू शकतो का. तर मोठ्या प्रमाणात पण आपण करू शकतो. तुम्हाला किती स्केल अप करायचं आहे, किती बिझनेस करायचा आहे त्याप्रमाणे आपण ऍज पर रिक्वायरमेंट प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हा बिझनेस आपल्याला सेट करता येतो. ओके इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड टू स्टार्ट दिस बिझनेस. आता घरून जर करायचं असेल ना, तुम्ही मशीन वगैरे काय न घेता जर बिझनेस करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 5 ते 10,000 रुपयामध्ये पण हा बिझनेस सुरू करता येईल.
ओके पण ज्यांना रिटर्न आता आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याप्रमाणे रिटर्न पण असतात, मग तुम्हाला किती कमवायचे आहे त्याप्रमाणे इन्व्हेस्ट करून तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता किंवा अपस्केल करू शकता हा बिझनेस. कॅन आय गेट लायसन्स ऑपरेटिंग फ्रॉम होम? घरून जर बिझनेस करायचा असेल तर आपल्या घरच्या ऍड्रेसवरती लायसन्स मिळू शकतं. मग ते लायसन्स कसं घ्यायचं आपण ते कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. नंतर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड टू स्टार्ट दिस बिझनेस. आता क्वालिफिकेशन बघायला तर आपण कमीत कमी 8वी पास लागेल किंवा 10वी पास लागेल तर आपण मग हा बिझनेस चालू करू शकतो. कॅन एक्सपेंड दिस बिझनेस, हा आपण मोठ्या प्रमाणात त्याला फ्युचर आहे का? तर फ्युचर ट्रिमेंडस आहे. हे जर तुम्ही प्रोजेक्ट शिकाल ना तर तुम्ही बघाल की काही वर्षानंतर आपलं घर जे आहे ना हे किचनलेस घर होणार, कारण लोकांना इन्स्टंट फूडची सवय लागणार. नुसतं पाणी ऍड करायचं, गरम केलं की प्रोडक्ट तयार होणार, मग त्यामधला तुम्ही भाग होणार. ओके तर मग आपण म्हणून स्कोप खूप आहे, याच्यात स्कोप वाढतच जाणार आहे. म्हणून एक्सपेन्शन आपण पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण एक्सपेंड करू शकतो. कॅन आय गेट फायनान्स फॉर दिस बिझनेस? येस, आपल्याला ह्या बिझनेससाठी फायनान्स मिळू शकतो. मग आपल्या ज्या काही मशिनरीज घ्यायच्या आहेत त्या मशिनरीसाठी आपल्याला फायनान्स मिळू शकतो. नंतर आपल्या रॉ मटेरियल लागेल त्यासाठी फायनान्स मिळू शकतो. तर तुम्हाला फॅक्टरीचा गाळा घ्यायचा आहे तो गाळा घेण्यासाठी पण फायनान्स मिळू शकतो. आपल्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या आपण कोर्समध्ये शिकणार आहोत. कुठच्या कुठच्या स्कीम्स आहेत, त्याला डॉक्युमेंटेशन काय लागेल ते आपण शिकणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला कव्हर होईल ते. नंतर वेअर टू सेल दिस प्रोडक्ट? आता ह्याचं तुम्ही मार्केट बघाल ना, तुम्ही बी टू बी करायचं असेल तर हॉटेल इंडस्ट्रीला सप्लाय करू शकतात, रिसॉर्ट्सना सप्लाय करू शकतात, शिपिंग इंडस्ट्रीला तुम्ही देऊ शकता, डिफेन्समध्ये देऊ शकतात. ओके, त्याचबरोबर ऑनलाईन तुम्ही बी टू बी वेगवेगळ्या कंपनीजना त्यांच्या ब्रँडसाठी तुम्ही सप्लाय करू शकतात. असे वेगवेगळ्या माध्यमातून हे बी टू बी झालं. तसं तुम्ही स्वतःचा ब्रँड केलात तर तुम्ही ऑनलाईन मार्केट पण खूप मोठं ह्याच्यात. तसंच मग रिटेलिंगच्या थ्रू पण विकू शकतात, एक्झिबिशनच्या थ्रू प्रोडक्ट विकू शकतात. मग तुमचा ब्रँड एकदा एस्टॅब्लिश झाला की लॉंग टर्म मध्ये तुम्हाला ब्रँडच तुम्हाला बिझनेस जनरेट करून देईल. ओके, नंतर हाऊ टू रजिस्टर फॉर दिस प्रोग्राम? मगाशी जे नंबर दिले त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केलात. ओके, तर तुम्हाला पेमेंट लिंक दिली जाईल, पेमेंटचे डिटेल्स दिले जातील, मग तिथे तुम्ही हे करू शकता. मगाशी जी लिंक दिली त्या लिंकवरती, सॉरी मगाशी जे नंबर दिलेले आहेत त्या नंबर मी परत रिपीट करतो. (9820-36-76-18) and (9222-33-57207). ओके, तुम्हाला काही प्रश्न असतील तर या नंबरवरती पण तुम्ही फोन करून विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट सगळ्यांना.